नमस्कार, मी स्वप्नील गरड, महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत आहे. दर्शको, आज 8 ऑगस्ट गुरुवार सकाळी 6 वाजता उजनी धरणाच्या पाण्याच्या अपडेटविषयी आता आपण जाणून घेऊया. दर्शको, आपल्याला माहितीच आहे, आपण काल संध्याकाळी 6 वाजता पाहिलेल्या उजनी धरणाच्या अपडेटनुसार काल संध्याकाळी 6 वाजता उजनी धरणाची पाण्याची टक्केवारी ही 105.81% एवढी झालेली होती. तर उजनी धरणामध्ये 120.35 TMC एवढा मृत पाणी साठा होता. काल संध्याकाळी 6 वाजता उजनी धरणामध्ये 56.69 TMC एवढा उपयुक्त पाणीसाठा होता. तर दौंड येथून उजनी धरणामध्ये 20,849 क्युसेकची आवक होत होती. त्याचबरोबर काल संध्याकाळी 6 वाजता उजनी धरणातून भीमा नदीमध्ये 41,600 क्युसेकची विसर्ग होत होता. आपण आज सकाळी 6 वाजताची उजनी धरणाची अपडेट पाहूया. त्याआधी आज पहाटे 4 वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्ये 1700 क्युसेकचा विसर्ग होत आहे. दर्शको, काल दिवसभरात उजनी धरण व परिसरात 15 mm एवढ्या पावसाची नोंद झालेली असून 1 जूनपासून आज सकाळपर्यंत 297 mm एवढा पाऊस झालेला आहे. आज सकाळी 6 वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये 14,642 क्युसेक्स एवढा आवक होता. त्याचबरोबर उजनी धरणाचा मृत पाणीसाठाही 119.74 TMC झालेला असून उजनी धरणाचा उपयुक्त पाणीसाठाही 56.08 TMC झालेला आहे. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही 104.69% एवढी झालेली आहे. उजनी धरणातून भीमा नदीमध्ये 40,000 क्युसेकचा विसर्ग होत आहे. त्याचबरोबर सिनामाडा डाव्या कालव्यामधून 210 क्युसेकचा विसर्ग, दहिगाव उपसा सिंचनमधून 100 क्युसेकचा विसर्ग, बोगद्यामधून 900 क्युसेकचा विसर्ग, तर मुख्य कॅनलमधून 1700 क्युसेकचा विसर्ग होत आहे. त्याचबरोबर ऊर्जा निर्मितीसाठीही 1600 क्युसेकचा विसर्ग होत असून एकूण उजनी धरणामधून 41,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. काल दिवसभरात उजनी धरण व परिसरात पावसाचं पुनरागमन झालेलं आहे. दर्शको, आपण उजनी धरणाचे अपडेट ह्या वेळच्या वेळी देतच असतो. या अशाच अचूक, विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाचे अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज.